चौक से दवाई लेने जा रहे एक व्यक्ति से रामकुल्ला चौक से मॉडल मिल चौक के बीच मारपीट कर 2000 रुपए लूटने वाले दो आरोपियों को पुलिस ने धर दबोचा है। आरोपी दिनेश उर्फ रॉनी अविनाश नाईक उम्र 24 साल कर्नल बाग निवासी, पीयूष बिल्ला शैलेश बिल्ली उम्र 19 साल दसरा रोड कोतवाली निवासी है। दोनों का पुराना आपराधिक रिकॉर्ड खंगाला जा रहा है। आरोपी पीयूष ने अपने दोस्त दिनेश के साथ अभिजीत वर्मा नामक व्यक्ति का पीछा किया और अंधेरे का लाभ लेते हुए उसे लूट लिया था। यातील तक्रारदार अभिजीत सुरेंद्र सिंह वर्मा हे सध्या प्राइवेट जॉब करत आहेत आणि महाल एरियामध्ये राहणारे आहेत। घटना ही 28 तारखेची घटना आहे, रात्री 11 वाजे सुमारास ते आपल्या दुचाकीवर एकटे मेडिकल येथे कुठेतरी मेडिकलमध्ये औषध नेण्यासाठी जात होते। रामकुला चौकाकडून मॉडेल चौकाकडे येत असताना त्यांची गाडी समोर होती आणि मागे आरोपितांची गाडी होती। आरोपींनी सांगितलं की तू गाडी व्यवस्थित चालवत नाही, याच्यावरून दोघांच्यात वाद झाला आणि वाद झाल्यावरून आरोपितांनी, दोन आरोपी होते, त्या दोघांनी या फिरेदीला पहिली शाब्दिक बाचाबाची झाली, नंतर त्याला त्याचीच हेल्मेटनं मारहाण केलेली आहे, त्याच्या डाव्या डोळ्याच्या वर थोडीशी दुखापत झाली होती। ते तत्काळ आमच्या पोलीस स्टेशनला रात्री उशिरा हजर झाले होते, त्यांना आम्ही मेडिकल उपचारात आम्ही पाठवून दिलं होतं। पाठवून दिल्यानंतर ते त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते संध्याकाळी आले आणि दिनांक 30 तारखेला हा सकाळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा 394/34 अन्वये दाखल करण्यात आला होता। तपास केल्यानंतर यामध्ये फिर्यादी म्हणून सांगितलं होतं की जे आरोपी जे आले होते त्यातला रोमी रोमी दुसरा आरोपी त्याला बोलत होता, मग त्यामुळे ते याच परिसरात राहत असल्यामुळे रोमी रोमी कोण आहे हे आमच्या लक्षात आलं। आम्ही त्या रोमीला पहिले ताब्यात घेतलं, तर त्याचं नाव दिनेश उर्फ रोमी नाईक राहणार कर्नल बाग असं दिसून आलेलं आहे। त्याला आम्ही पहिला अटक केली, अटक केल्यानंतर त्याला पूर्ण आरोपीला विचारपूस करून त्यावेळून समजलं की दुसरा आरोपी कोण आहे, मग दुसऱ्या बी आरोपीला आम्ही दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आलेली आहे। दुसऱ्या आरोपीचं नाव आहे पीयूष शैलेश बेले, हा महालादीमध्ये राहणारा आहे। या दोघांनीही जवळपास मारहाण करून 2000 रुपये काढल्याचे फिर्यादीने सांगितलेले, याबद्दल तपास चालू आहे। सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये दोन्ही आरोपी आहेत, पुढील तपास करीत आहोत आणि दोघांच्या विरोधात काही क्राईम अभिलेख आहे तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ते तपास करीत आहे। घटना गत 28 सितंबर को रात करीब 11 बजे हुई। घटना के बाद गणेशपेट पुलिस ने दोनों आरोपियों को फुटेज के आधार पर खोज निकाला है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।